वळूयात पुढील बातमीकडे. कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या रोहित पवारांचं कराडमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी कांद्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने एक्सपोर्टवर बंदी आणल्यामुळे तिथं आता शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, तर तो निर्णय जेव्हा घेतला तेव्हाच त्यांनी नाफेडचा निर्णय घेतला होता. आता मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम झालं, जेव्हा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरले, तेव्हा मग राज्याचे कृषी मंत्री हे केंद्रीय मंत्र्याला भेटण्यासाठी गेले होते, तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रसाहेब हे जपानमध्ये होते. आणि मग जपानमधून त्यांचे फोन सुरू झाले, त्यांनी एक ट्विट केलं की नाफेड काहीतरी खरेदी करते. मग इथून जे आपले कृषी मंत्री दिल्लीला गेले होते त्यांनी ट्विट केलं, त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा त्या केंद्रीय मंत्र्याला दोनदा फोन आला. म्हणजे मग मुख्यमंत्र्यांचा विश्वास हा कृषी मंत्र्यांवर नाही का? आणि मग हे तिघं वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात करून मग त्यांनी एक गोष्ट डिक्लेअर केली की ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकारने घेतला की नाफेडली एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय. एक तर कांदा एक्सपोर्टवर जे काही टॅक्स लावलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला जी अडचणी येते हा कुठे ते घाईगडबडीने घेतलेला निर्णय आहे. आणि याच्यात मोठ्या प्रमाणात राजकारण होताना आपण सर्वजण बघू शकतो. एक तर राज्य सरकारमध्ये क्रेडिट घेण्यासाठी सगळेच कुठेतरी धडपड करताना आपल्याला बघायला मिळतं. हे सरकार एक आहे असं सगळे म्हणतात, पण तिन्ही पक्षाचे चेहरे तिन्ही वेगळ्या वेगळ्या दिशेनं आहेत असं आपल्याला जाणवतं.